मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला मी इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला जे शब्द काही शब्दांचे अर्थ मराठीमधले माहीत नसतात त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात, तर ते शब्दांचे अर्थ तुम्ही डिक्शनरीमध्ये शोधता, पण डिक्शनरीमध्ये शोधायला पण बराच वेळ जातो। काही काही वेळेला त्या छोटी डिक्शनरी असेल तर त्यामध्ये तो शब्द मिळत पण नाही। तर आता मी तुम्हाला तसे शब्द पटकन कमी वेळामध्ये कसे मिळवायचे आणि ते मोबाईलवर ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, सुरुवातीला प्ले स्टोअरवर जाऊन एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। इथं प्ले स्टोअरवर मराठी इंग्लिश ट्रान्सलेटर असं टाईप करायचं। त्यानंतर इथं बरेचसे ॲप्लिकेशन येतात, त्यातलं एक ॲप्लिकेशन आहे इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटर। त्या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करून घ्या आणि इन्स्टॉल केल्यावर त्याला ओपन करायचं। ते ॲप्लिकेशन ओपन झालं की अशी स्क्रीन येते आणि त्यानंतर असं सर्च म्हणून इथे एक ऑप्शन येतं। हे बघा, कुठलाही शब्द तुम्ही इंग्रजीचा टाईप केला मॅन, लगेच त्याचा अर्थ येतो मराठीमध्ये। त्याच्यानंतर काईट, त्याच्यानंतर गर्ल, मुलगी, असे टाईप करून सुद्धा तुम्ही लगेच इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ मिळवू शकता। आणि त्याच्यानंतर दुसरे एक ऑप्शन आहे, तो बघा व्हॉइस सर्च, व्हॉइस सर्च करून सुद्धा मिळू शकता। कॅट, लगेच कॅट हा शब्द आला। मॅट, मॅट शब्द आला। बघा, एकदम मस्त ॲप्लिकेशन आहे आणि तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करताना हे ॲप्लिकेशन खूप उपयोग होणार आहे याचा। तर हे ॲप्लिकेशन आज तुमच्या लक्षात आलं असेल, तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।